आणि आपल्या आयुष्यातल्या रोजच्या संघर्षाला सामोरं जात असतो. इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या समुदायाचा आता जास्त तुमच्या सहनशक्तीचा अंत मला पाहायचा नाहीये. तुमच्याप्रमाणे मी सुद्धा पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी इथे उत्सुक आहे. आणि ज्या भगवान बाबांनी मुंडे साहेबांना ही सद्बुद्धी दिली की भगवान बाबांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पोचवावेत, त्याच भगवान बाबांनी पंकजाताईंना शक्ती दिली की त्यांच्या जन्मगावाचा विकास हा पंकजाताईंच्या माध्यमातून व्हावा. त्या भगवान बाबांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या सोबत आहेत आणि भगवान बाबा इथून पुढचा पण मार्ग निश्चितच सुखकर करतील एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करते. आणि तुमच्याप्रमाणे पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असल्याने आता तुमच्या आणि ताईंच्यामध्ये जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. संघर्ष कन्या पंकजाताई बघा उतरली रणामधी. 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 धन्यवाद. हॅलो. आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण जागेवर बसून घ्या, कारण आता मी आमंत्रित करतोय की ज्यांच्या केवळ माता भगिनींनो असं उच्चारल्यानंतर महाराष्ट्रातली तमाम जनता थरारून उठते, ज्या सगळ्यांचे प्रश्न मांडतात, आपल्या मनातलं सगळं दुःख सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जी वाघीण संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभी आहे ती पंकजाताई मुंडे यांना मी विनंती करतो की ताई साहेब, आज मी जेव्हा बाहेर पडलो ताई, एक छोटीशी कविता मला एका मित्राने ऐकवली, ती तुमच्यासाठी आहे. त्यांनी असं सांगितलं की जाता का तुम्ही असते काय तिथे, जाता का तुम्ही असते काय तिथे, विचारलं तिने त्याला, तो म्हणाला एक नवा विचार जगण्याला मिळणारा आकार, एक मोठी सावली एक आभाळ माया, भेटायला जातो बहिणीला. यानंतर आदरणीय ताई साहेबांना विनंती करतो, आपण या समुदायाला संबोधित करायचे. आदरणीय ताई साहेब, हे पूर्ण सभा, पोलीस पोलीस ओ पोलीस, मी तुमच्याशी बोलते एक मिनिट. सर्व सभा शांत आणि शिस्तीत आहे. समोरचे 5-6 पोरं ज्यांनी डोक्याला पंचे बांधलेत ते धिंगाणा करायले, तुम्ही आमचे असताल तर धिंगाणा करणार नाहीत. पोलिसांनी शांतपणे घेतलंय, तुम्ही शांतपणे घे लाल बांधलेला. सगळे जण शांत बसलेत. ते समोरचे 5 मुलं, माझं भाषण होईपर्यंत एकदम हाताची गोडी तोंडावर बोट, धिंगाणा करायचं हे स्थान नाही. आज दसऱ्याचा शुभ दिवस आहे.
आणि या दसऱ्याच्या निमित्ताने या भगवान बाबांचं जन्मस्थान असलेल्या भगवान भक्तीगडावरील सावरगाव येथील त्यांच्या मूर्तीच्या परत पुनर्स्थापनेसाठी आणि या भव्य सीमोल्लंघनासाठी उपस्थित तुम्हा सर्व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक, मगाशी मला म्हणले ताई बार्शीवरून आलोत नाव घ्या, नाशिकवरून आलोत नाव घ्या, सिन्नरवरून आलोत नाव घ्या, जळगाववरून आलोत नाव घ्या, पिंपरी चिंचवडवरून आलोत, पुणे बारामती बीड नगर वाशिम अमरावती देऊळगाव राजा सिंदखेड राजा राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सर्व आलात, म्हणून मी म्हणाले मी इथे नतमस्तक होऊन तुमचं दर्शन घेतलंय तुमचं. नवरात्रीचे नऊ दिवस, नवरात्रीचे नऊ दिवस देवीचे वेगवेगळे रूप असतात. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री, या सर्व देवींच्या समोर नतमस्तक होऊन माझ्या पदरामध्ये जर काही मला मागायचं असेल तर मी सांगेन या डोंगर कपाऱ्यातील या घाम घालणाऱ्या लोकांना चांगले दिवस येऊ दे. मला जर काही मागायचं असेल तर देवीला एवढंच मागेन की देवी जसं जन्माला घातलं स्वाभिमानाच्या पोटी तसंच स्वाभिमानाने मरणाला जाऊ दे. आज या माझ्या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम आलात आणि मंचावर एवढे विराजमान लोक आहेत. आपल्या लाडक्या खासदार प्रीतमताईंनी भाषण केलं मंचावर, आता आमच्या आईसाहेब राधाताई सानप आहेत, खासदार सुजय विखे आहेत, आमच्या मंचावर उजव्या बाजूला तीन जिल्ह्याचे आमदार सुरेश धस आहेत, ते मच्छिंद्रनाथ गडावून आलेत. मंचावर आमचे भाऊ, ते पण पिवळे कपड्यात आहे, मी पण पिवळ्या कपड्यात आहे. आमचे महादेवराव जानकर, सर्जेराव तात्या मंचावर उपस्थित, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे, मुंडे साहेबांचे लाडके बर का, माझे म्हणत नाही, मुंडे साहेबांचे लाडके आदरणीय माजी आमदार कर्डिले साहेब, मंचावर उपस्थित आमचे माजी आमदार ज्येष्ठ मार्गदर्शक धोंडे साहेब, आमचं जय हरी नेवास्याहून आले मुरकुटे साहेब, आमचा अत्यंत तडपदार युवा मोर्चा नाही सॉरी जिल्ह्याचा आमचा युवा अध्यक्ष आमचा राजेंद्र मस्के, मंचावर उपस्थित अक्षय मुंदडा, रमेशरावजी आडसकर, रामभाऊ कुलकर्णी, गोविंदांना केंद्रे आमचे मार्गदर्शक आहेत ते सुद्धा ज्येष्ठ, मंचावर उपस्थित केशवदादा आंधळे, आमचे राजाभाऊ मुंडे, सदाशिव खाडे पिंपरी चिंचडून खास आले, प्रवीणजी घुगे, मोहनराव जगताप, दशरथदादा वनवे, ज्यांनी माझं स्वागत केलं ते भगवान बाबांच्या परिवारातले आणि त्यांच्या संस्थेचे सर्वजण ट्रस्टी, खास करून वसंत सानप, संदेश सानप, या गावचे सरपंच प्रथम नागरिक रामचंद्रजी, आमच्या उस्तोड कामगार संघटनेचे गोरखदादा रसा, श्रीमंतराव जायबाई, कृष्णा चाटे, विजूभाऊ गोलार, मंचावर उपस्थित सर्वांची नावं मी घेत नाही, आमचे रमाकांत बापू आहेत, सगळेच आहेत, आमचे देवीदास राठोड आहेत, डॉक्टर सुनील कायंदे तो तर अरे आता मला कळलं कुठले लोक जास्त धिंगाणा घालायचे. अरे नाव घ्यायले संपले नाही नाव अजून. आणि सर्वात शेवटी आमची छोटीशी बहीण यशस्वी मुंडे या कार्यक्रमाला दरवर्षी त्या येतात, पण अमेरिकेला शिक्षणाला गेल्यामुळे 2 वर्ष त्यांचं हे मंदिर बघायला त्या खास भगवान बाबांच्या दर्शनाला आले. आता दरवर्षीप्रमाणे आपण भेटतोय,
मी तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या, मी तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. जे मोठे आहेत पेटेवाले पटकेवाले डोक्यावरून पदर घेतलेल्या माऊली, मी त्यांचं दर्शन घेते आणि त्यांच्या चरणाला इथूनच स्पर्श करते. मला आशीर्वाद द्या. आणि जे लहान आहेत त्यांना इथून मी आशीर्वाद देते की ईश्वर करो तुम्ही सुखी राहा, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, तुमचे सर्व कष्ट दूर व्हावे. आता दसऱ्याचा मेळावा. आता बस डिस्टर्ब व्हायलाय. आता दसऱ्याचा मेळावा आहे, पूर्ण राज्याचं लक्ष आहे, मीडिया पण मोठ्या प्रमाणात आलाय, पंकजाताई आपण काय बोलणार, मेळावे म्हणलं सभा म्हणले की एकमेकांवर टीका होते टिप्पणी होते चिखलफेक होते. या मेळाव्यात काय होणार आहे ही उत्सुकता लोकांच्या मध्ये. मी मीडियाला म्हणलं हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही चिखल तुळवणाऱ्यांचा मेळावा आहे. आणि त्यामुळे चिखल तुळवणं संघर्ष करणं हे आमच्या रक्तातच आहे. मी काय बोलणार आहे कुणाविषयी, माझ्या जीवनात मी जे मुंडे साहेबांचे विरोधक होते, जे मला विरोध केला, ज्यांनी पातळी सोडून माझ्यावर टीका केली, कधी मी त्यांच्यावर बोलले का? कधी मी वाईट बोलले का कुणाविषयी? कधी कुणावर वैयक्तिक आरोप केले का? कधी कुणावर खालच्या पातळीवर टीका टिप्पणी केली का? केली का कधी? कधी संधीचा फायदा घेतला का कोणी काही चुकलं त्याच्यावर वाईट बोलायला? कधीच नाही, ते आमच्या रक्तात नाही, पसरत असतात, चर्चा पसरत असतात. हकीकत को तलाश करना पड़ता है, अफवाह तो घर बैठे बैठे मिल जाती है. ही हकीकत है, हे सत्य आहे. बघा मागे कॅमेरा वळवा, मीडिया कॅमेरा वळवा, हे सत्य आहे, ही हकीकत आहे, ही शक्ती आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नव्हत्या, तुमची व्यवस्था करायची माझी ऐपत नाही रे बाबा. एकमेकाच्या अगदाटी वाटीने बसलात तुम्ही, खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता, चौपट तरी झाला असता, चौपट. तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानून घेतलं, तुमचे मी उपकार मानते. प्रीतमताई म्हणाल्या संघर्ष करो, ही घोषणा हे सिंदखेड राजाचे लोक. माझं भाषण ऐका ना, प्लीज प्लीज, हात जोडते, वळवळ आवाज घोषणातले, प्लीज प्लीज असं करू नका. हे लाल फितवाले गब्बसारे, प्रीतम ताईने सांगितलं की संघर्ष करो, ही घोषणा बंद करा. कुणाला संघर्ष नाही आला आयुष्यामध्ये? संघर्षाशिवाय ना होत नाही. कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच इतिहासात नाव झालेलं नाही. छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रात भगवान बाबांसारखा राष्ट्रसंत होऊन गेला, ज्यांच्या पवित्र मूर्ती समोर आपण सभा घेत आहोत. आणि त्या भगवान बाबांचा भक्त, त्या भगवान बाबांचा भक्त गोपीनाथ मुंडे सारखा मातीतला माणूस तुमच्यातला माणूस होऊन गेला. त्याच्या पोटी मी जन्म घेतलाय, मी संघर्ष नाकारणार नाही, नाकारू शकतच नाही. काय नाही झालं, काय कहाणी आहे छत्रपती शिवरायांची? संघर्ष, लढाई, युद्ध, तह, सुख, दुःख, वेदना, आपल्या माणसाकडून वेदना, आपल्या कार्यक्रमाकडून वेदना, आपल्या प्रधानमंत्र्याकडून वेदना, सगळ्या वेदना सहन करत फक्त हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांच्या डोळ्यासमोर होतं, त्या छत्रपती शिवरायांना शेवटच्या क्षणापर्यंत कधीच संघर्ष सुटला नाही हो, कधीच नाही. भगवान बाबांना काही कमी संघर्ष झाला?
सहज काही मिळालं? किती वेदना झाल्या, किती आरोप झाले, किती परीक्षा झाली. भगवान गड स्थापन करावा लागला, पण त्यांनी संघर्ष सोडला नाही, सत्य सोडलं नाही. अरे भगवान श्री कृष्ण मथुरेवर अनेक स्वाऱ्या, अनेक युद्ध, अनेक लोकांचा जीव चालला, म्हणून मथुरा सोडून द्वारका स्थापन केली. रणछोडदास म्हणले, पण आपल्या लोकांना एवढी इजा झाली तर ज्याला दुखत तोच खरा राजा असतो, तोच खरा लोकांचा प्रेम करणारा माणूस असतो. मुंडे साहेबांना काही संघर्ष नव्हता, सतत संघर्ष, सतत संघर्ष प्रवाहाविरुद्ध. अशा पक्षात त्या काळात कोणी जात नव्हतं. त्या पक्षामध्ये कमळाचं फूल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले. क्षण संघर्ष कमी झाला. 40 वर्षाच्या राजकारणात फक्त 4.5 वर्ष सत्ता मिळाली, संघर्ष कमी झाला. पण त्या मुंडे साहेबांचा संघर्ष आपल्या डोळ्यासमोर आहे. मग माझ्या अंगामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि मुंडे साहेबांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष, हीच माझी ओळख आहे. मी या वचनाला कधीही मुकणार नाही. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कोणासमोर कधीही झुकणार. मला एक आठवते कहाणी. आता सध्या करोनामध्ये बरेच पुस्तकं वाचायचा योग आला, परत छावा वाचण्यात आलो. छावा कोण आहे माहिती ना? कोण आहे? छत्रपती संभाजी महाराज. त्याच्यामध्ये एक त्यांच्या लहानपणीचं उदाहरण आहे. होळीचा सण शिवराया मोठ्या थाटात साजरा करत होते, आणि त्या होळीच्या सणामध्ये नारळ होळीमध्ये टाकत होते. त्या जळणाऱ्या होळीमधून नारळ काढणाऱ्याला सोन्याचं कड शिवराया स्वतः घालत होते. एका दिवशी संभाजी राजांना एका होळीतला वाटलं की एवढे लहान लहान पोरं माझ्या स्वराज्यातले होळीतला नारळ काढतात, मी पण ते काढणार. सगळ्या आयांना काळजी वाटायला लागली. आई म्हणली नको, आजी काळजी करायला लागली. पण संभाजी राजांचं शौर्य सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी आगीच्या त्या होळीमध्ये हात घातला आणि ते नारळ काढलं, आणि ते कड शिवरायांनी त्यांच्या हातामध्ये दिलं. ते कड आयुष्यभर त्यांनी पेहराव केला, ते कड्याला कधी त्यागलं नाही. आपल्या बापांनी आपल्या पाठीवर केलेली कौतुकाची छाप आणि त्यांनी लिहिलेली भेट ही प्राणप्रिय असते. माझ्या हातातलं कड तुम्ही आहात, माझ्या हातातलं ते कड तुम्ही आहे. कोणत्याही होळीतून मी घाब न घाबरता आगीतून नारळ बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही. संभाजी राजांचा आदर्श माझ्या समोर आहे. मला एक जण म्हणलं, की ताई शहरातले माणसं बिचारे राजकारण